18 पाटलांचं आव्हान आहे अमोल कोल्हे यांच्या समोर, तर पुण्यामध्ये तिहेरी लढत जी आहे ती पाहायला मिळणार आहे. रवींद्र धंगेकर, मुरलीधर मोहोळ आणि वसंत मोरे वंचित कडून त्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. पुण्यामध्ये ही तिहेरी लढत पाहायला मिळणार आहे. आघाडीमध्ये सर्वसामान्य शेतकऱ्यांचा जो आवाज आहे, सर्वसामान्य युवकांचा जो आवाज आहे, हा संसदेमध्ये आणखी प्रभावीपणे पोहोचवण्याच्या दृष्टीने ही निवडणूक लढतोय. त्यामुळे हेतूमधला हा फरक हा स्पष्ट आहे. मागील वेळीच राष्ट्रवादीच्या चिन्हावर तुम्ही निवडणूक लढत, त्याच चिन्हाविरुद्ध तुम्ही आज या ठिकाणी उभं ठाकलं, काय वाटते? नाही, कसं आहे की ज्या गोष्टी घडल्या त्या का घडल्या, त्या कोणी घडवल्या हे मायबाप जनता जाणत आहे आणि त्याचं उत्तर मायबाप जनता हे नक्की देईल. त्यामुळे आता ही जी तुतारी आहे ही महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची तुतारी आहे, युवकांच्या अपेक्षांची तुतारी आहे, माता भगिनींच्या अभयाची तुतारी आहे आणि हा महाराष्ट्राचा स्वाभिमान जपण्याचं काम प्रत्येक मायबाप मतदार करेल याचा मला विश्वास आहे. पाहिलं तर गेल्या काही दिवसापासून लोकसभा क्षेत्रात जे आहे त्यातलं आरोप प्रत्यारोप जे आहे ते वाढत, त्याची पातळी देखील खालवत चाललेली, काय आव्हान कराल तुम्ही? मला असं वाटतं ही पातळी कोणाकडून खालवली जाते हे सुद्धा मायबाप जनता बघते. जी जनता प्रचंड सुज्ञ आहे आणि त्यामुळे लोकसभेची निवडणूक ही कशासाठी असते हे पाहणं फार महत्वाचं असतं. मात्र शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये केवळ वैयक्तिक टीका ही जेव्हा समोरून केली जाते तेव्हा मायबाप जनता हे जाणून गेलेली आहे की विरोधी उमेदवार जे आहेत महायुतीचे त्यांना त्यांचा पराभव स्पष्ट दिसतोय. संसदीय कामगिरीवर बोलण्यासारखं त्यांच्याकडे काहीही नाही, कारण संसदेमध्ये पहिल्याच टर्ममध्ये 2 वर्ष कोरोनाने जाऊन सुद्धा पहिल्याच टर्ममध्ये जे काही आदरणीय पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली सुप्रियाताईंच्या नेतृत्वाखाली जी काही कामगिरी करू शकलोय ती विरोधी उमेदवारांना 2-2 टर्म मिळून सुद्धा पहिल्या त्यांच्या 2 टर्म पेक्षा सुद्धा ती उजवी आहे आणि हे समोर असल्यामुळे कुठेतरी वैयक्तिक टीकांवर भर देणं हा त्यांचा प्रयत्न आहे, परंतु सुज्ञ जनता जाणते.